नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत। मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक बातमी आहे, सर्वांची झोप उडवणारी बातमी आहे। मित्र हो, आपण नियमितपणे मास्क घातला नाही, नियमितपणे हात धुतले नाही आणि आपण सामाजिक अंतर राखले नाही तर कोरोना काय भयानक रूप धारण करू शकते, कोणती चिंताजनक परिस्थिती येऊ शकते हे आज आपण डोळ्याने पाहणार आहोत। मित्र हो, अपुऱ्या बेडमुळे एका बेडवर दोन दोन रुग्णांना उपचार दिले जात होते, पण मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका बेडवर तीन तीन रुग्णांना मित्र हो उपचार दिले जात आहेत। प्रचंड चिंताजनक परिस्थिती आहे मित्र हो। हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढल्याने अक्षरशः पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये मित्र हो चक्क एका बेडवर तीन तीन रुग्णांना ठेवण्यात आलेला आहे। रुग्णांना पुरेशी जागा नसल्याने एका बेडवर तीन रुग्णांना ठेवण्यात आलेला आहे। मित्र हो, आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे मित्र हो भीषण वास्तव समोर आलेला आहे। हा सगळा प्रकार पाहून आता प्रत्येकाने मित्र हो स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। मित्र हो, ससून हॉस्पिटलमध्ये नवीन बिल्डिंग बांधली आहे मित्र हो, त्या ठिकाणी रुग्णांना ठेवले जाऊ शकते, परंतु त्यासाठी मित्र हो अजून शासनाकडून उपाययोजना केली नाही। निवासी डॉक्टरांना देखील या रुग्णवाढीमुळे घरी जाता येत नाही आहे, अशी भयान परिस्थिती आहे। मित्र हो, केंद्रीय सचिवांनी या अगोदर एकदा ससून रुग्णालयाला भेट दिली होती, तरी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्था निर्माण झालेली आहे। येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे की तुम्ही बेडची संख्या वाढू शकता, परंतु काम करणाऱ्या मनुष्यबळांची संख्या वाढू शकत नाही। या कारणामुळे मित्र हो डॉक्टर्स सुद्धा संपावर जाण्याच्या मार्गावर आहेत। अशा अशी होती आता धक्कादायक बातमी। धन्यवाद।